गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग करा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग मित्रांनो। बऱ्याच जणांना प्रश्न असेल की हे लव बर्ड घरामध्ये कसे मोकळे राहतात, तर मित्रांनो त्यांना आपल्याला विश्वास द्यायला लागतो आणि आपण विश्वास दिल्यानंतर ते आपल्यापाशी राहू शकतात। पण तो विश्वास द्यायचा कसा हा एक प्रश्न असतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे लव बर्ड खातात काय, तर लव बर्ड खातात काय, तर त्यांच्यासाठी जर तुमच्या घरात जर लव बर्ड असतील तर त्यांच्यासाठी ही एक राळ भेटती, ही बघा राळ आहे, ही राळ फोडतात ते आणि ती राळ फोडून त्यामध्ये जो हे असतं दाणा असतो तो खातात ते लव बर्ड। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना खाण्यासाठी हे जे आहे आपलं कोबी असेल किंवा कोथिंबीर असेल ते तुम्ही देऊ शकता। पहा ते कसं खात आहे, त्यामधला जो रस आहे भाज्यांमधला ते खातात। आणि तुम्ही पाहू शकता, शक्यतो लवबर्ड असे जवळ येत नाहीत, पण हा पाहू शकता तुम्ही हा पक्षी किती जवळ येतो आणि घाबरत पण नाही। हा आमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला घाबरत नाही। आणि ही मादी आहे, ही जी आहे ती मादी आहे आणि हिच्यासाठी एक आम्ही एक पार्टनर म्हणून एक नर सुद्धा आणलेला आहे। तर मादीला ओळखायचं कसं, हे जे समोर त्याची चोच दिसतीये त्याच्यावरती जे तिचं नाक आहे, जे दोन छोटे छोटे होल आहेत त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता गुलाबी कलर आहे, त्याचा गुलाबी कलर असतो, त्याच्यावरनं त्या मादीला ओळखतात।